हे असे प्रकार पण आपण अवेलेबल वगैरे करून देतो. असं हे पण पाहू शकता ते फॅन्सी बनारसी मध्ये पण अगदी खूप सुंदर कलेक्शन तुम्हाला इथे अवेलेबल. पण तुम्हाला हवं असेल ना अगदी खिशाला परवडणारे तेही आपल्याकडे कलेक्शन अवेलेबल आहे. आता हे स्पेशली आपण सगळं कलेक्शन बघतोय, हे शालू कॉन्सेप्ट मध्ये बघतोय. येस. हे सर्व फॅन्सी मध्ये आलं बघा. आता ही रेग्युलर बॉर्डर बघणार तर ही रेग्युलर साड्यांना अशी बॉर्डर वगैरे बघायला नाही भेटत तुम्हाला. ही बुट्टी पण थोडीशी वेगळी बनवलेली आहे. जाल बुट्टी आहे. वाव. हा थोडं ब्राईडच्या हिशोबाने बघणार तर थोडेसे असे ब्राईट कलर वगैरे जास्त घातले जातात त्याच्यामध्ये. खूप सुंदर आहे आणि टॉप टू बॉटम ची पूर्ण भरलेली तुम्हाला इकडे मिळणार आहे. हे बुटी कॉन्सेप्ट आलं याच्यामध्ये. हे जाल कॉन्सेप्ट, हे बुटी कॉन्सेप्ट. ह्याच्यामध्ये पण तुम्हाला कलर्स ऑप्शन, डिझाईन्स वगैरे, बुट्ट्या वगैरे चेंज पाहिजे तर चेंज. एकदम लाईट वेट आहे ना साडी जी, असं खूप लाईट वेट आहे. ही देखील खूप छान आहे आणि कारागिरी पण तुम्ही बघू शकता याच्यामध्ये. ब्लू शेड मध्ये आहे. हा थोडा पेट्रोल ब्ल्यू कलर आहे. हा सध्या रनिंग चालला आहे कलर. डिझाईन पण वेगळी आहे ह्याची बघू शकाल. खूप सुंदर आहे ह्याची डिझाईन देखील. हॅलो नमस्कार, मी प्रतीक्षा तुमचं माझ्या इझी फर्निचर मध्ये खूप सारं स्वागत करते आहे. तर परत आपली भेट एका छान आणि युनिक व्हिडिओ मध्ये होत आहे जिथे तुम्ही माझ्या साड्यांच्या व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद देत आहे. त्यासाठी खूप खूप थँक्यू. आणि आज मी तुम्हाला सर्वांसाठी परत एक साड्यांची व्हिडिओ आणलेली जे की आहे प्रीमियम साड्या, जी आता तुमचं लग्न सरायची घाईज असेल घरामध्ये तर नवरीसाठी, नवरीच्या आईसाठी, नवऱ्याच्या आईसाठी किंवा सायडरसाठी, बहिणीसाठी वगैरे साड्या खूप अप्रतिम कलेक्शन आहे जे की प्रीमियम राहणार आहे. क्लासी साड्या आहेत आणि येस अगदी होलसेल रेट मध्ये तुम्हाला मी या साड्या घेऊन आलेली आहे. तर आज आपण आलो आहोत मीनाकारी साडीज मध्ये जे की आहे ठाणे वेस्टला एनकेटी कॉलेजच्या लेन मध्ये तुम्हाला यायचं आहे आणि येस खारखर व्हॅली ठाणे वेस्टला. तर खूप सुंदर साड्यांचं कलेक्शन पाहायला मिळणार आहे. मी स्वतः आधी चेकआउट केल्या साड्या तर मला खूप चांगलं प्रीमियम कलेक्शन दिसलं म्हणून म्हटलं तुमच्यासोबत ती नक्की शेअर केली पाहिजे कारण का खूप छान कलेक्शन आहे. तर नक्की व्हिडिओ एंड पर्यंत बघा. तर चला जाऊया आतमध्ये आणि पाहूया साड्यांचं प्रीमियम कलेक्शन. तर चला तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मीनाकारी साडीज कलेक्शन मध्ये. तर बघणार आहोत आता आपण प्रीमियम साईडचं कलेक्शन. सर तुम्हाला ह्या फ्लोअर वरती बघायला मिळणार आहे तेही अगदी सुंदर असे बनारसी प्युअर सिल्कच्या साड्या. त्यांनी खूप सुंदर रचून ठेवलेल्या आहेत. तुम्ही इथे पाहू शकता, एक झलक घ्या फक्त तुम्ही इथे. खूप एवढ्या साऱ्या प्रकारच्या डिझाईन्स, वेगवेगळ्या कलर ऑप्शन्स, व्हेरियंट भरपूर आहे. प्रीमियम सगळं तुम्हाला लुक अटायर हवं असेल तर नक्की तुम्ही मीनाकारी साडीजला प्रेफर करा कारण सुंदर असं तुम्हाला बनारसी सिल्कमधल्या साड्या तुम्हाला इथे अवेलेबल आहे. तर आता आपण आहोत मीनाकारी साडीच्या फर्स्ट फ्लोअरवरती जिथे प्रीमियम कलेक्शन ठेवलेलं आहे. तर बघू शकाल खूप सुंदर त्यांनी लावून ठेवलेलं आहे आपल्या सर्वांसाठी, माझ्या खास व्ह्यूअर्ससाठी. तर आता आपण बघणार आहोत एक एक कलेक्शन. तर त्यापूर्वी माझ्या चॅनलवरती आहेत विकास दादा. नमस्कार, माझ्या चॅनलवर खूप सारं स्वागत करते आहे. तर काय सांगू शकाल आपली काय खासियत आहे? आता सध्या आपण कलेक्शन एक एक बघू व्हरायटी वगैरे बनारस मध्ये. आपण फर्स्ट जे बघणार आहे ना ते आपण बनारस मध्ये फॅन्सी कलेक्शन बघूया. त्याच्यामध्ये साधारणतः 3 ते 5 पर्यंत तुम्हाला रेंज भेटेल. अजून एक्सपेन्सिव्ह हवंय ते एक्सपेन्सिव्ह मध्ये तुम्हाला कलेक्शन भेटून जाणार. असं तर आपण आता हे सध्या कलेक्शन बघतो त्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये आपल्याला कलर डिझाईन्स, पॅटर्न वगैरे अवेलेबल आहेत. तर येस इथे आपण पाहू शकतो ते फॅन्सी बनारसी मध्ये पण अगदी खूप सुंदर कलेक्शन तुम्हाला इथे अवेलेबल. जे 3 ते 5 हजारची रेंज आता आपण सुरुवातीला पाहणार आहोत. तर इकडे बघू शकाल तर छान छान चौकडीमध्ये वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये तुम्हाला अवेलेबल आहे. तर येस इथे डायमंड वर्क वाले तुम्हाला बनारसी मध्ये पाहिजे असेल ना, सिम्पल सोबर लुक पाहिजे असेल, नक्की तुम्ही ह्याचा विचार करू शकता. कलर ऑप्शन एकापेक्षा एक आहे. आता मला ह्याच्यातली साडी एखादी ओपन करून दाखवू शकाल का? ह्याच्यामध्ये बघणार ना मॅडम, तर तुम्हाला दोन ऑप्शन येतात. एक तर वर्क मध्ये येतं आणि दुसरं ऑप्शन येतं ते विदाऊट वर्क मध्ये येतं. आता हे स्पेशली आपण कलेक्शन बघतो हे सर्व वर्क मध्ये बघायला भेटेल तुम्हाला. तर ह्याच्यामध्ये निरनिराळ्या डिझाईन्स, पॅटर्न्स वगैरे अवेलेबल आहेत. नक्कीच खूप सुंदर आहे. त्याच्या 15 मध्ये पण पूर्ण स्टोन सिक्वेन्स काम केलेलं आहे. हा आणि ऑल ओव्हर पूर्ण आहे ना, त्याच्यामध्ये बुट्टी कॉन्सेप्ट वगैरे दिलंय, बॉर्डरला वर्क दिलंय.
हे असे प्रकार वगैरे तुम्हाला बघायला भेटतील याच्यामध्ये। नक्कीच खूप सुंदर कलेक्शन आहे। तर ह्याची एक प्राइस रेंज सांगू शकाल का? साधारणतः 3 ते 5 मध्ये आहे। 3 ते 5 मध्ये आहे। ह्याच्यामध्ये आपण विदाउट वर्क घेणार तर साधारणतः 2-2.5 भेटून जाणार। बजेट फ्रेंडली पण तुम्हाला हवं असेल ना, अगदी खिशाला परवडणारे, तेही आपल्याकडे कलेक्शन अवेलेबल आहे। तर याचं पण पुढे जाता जाता बघूया, अगदी सुंदर असं पेस्टल कलर्स वगैरे पण तुम्हाला पाहिजे असेल ना, तेही तुम्हाला याच्यामध्ये स्पेशली पेस्टल पण भेटतील, डार्क पण भेटतील, हर प्रकारचे कलर रेंज तुम्हाला भेटून जाणार याच्यामध्ये। वा हा, त्याच्यानंतर ना आपण दुसरं कलेक्शन बघणार, तर दुसरं तुम्हाला थोडस वेगळं मटेरियल ना, म्हणजे सिल्क आहे, सिल्क मध्ये येणार तुम्हाला। त्याच्यामध्ये तुम्हाला सॅटिन मटेरियल येतं, कतान सिल्क येतं, असे भरपूर प्रकार येतात त्याच्यामध्ये। येस, इथे मी बघू शकले ना, खूप सॉफ्ट आहे मटेरियल, मलाई सिल्क मध्ये येतात त्याच्यामध्ये। ह्याच्यामध्ये तुम्हाला एखाद पीस कोणता ओपन करून दाखवायचा असेल तर ते पण आपण बघून घेऊ पाहिजे। नक्कीच, ते ह्याच्यामधलं बघू शकाल ना, खूप वेगवेगळे डिझाईन्स तुम्हाला इकडे रिपीट दिसणार नाहीये। प्रत्येक डिझाईन ही वेगळी आणि युनिक केलेली आहे, एकदम छान असं कलेक्शन आहे। आता तुम्हाला ह्याच्यातली एखादी ओपन करून दाखवायची छान अशी वाटेल। ह्याच्यामध्ये एक दोन ऑप्शन येतात, एक तर ट्रेडिशनल कॉन्सेप्ट मध्ये बघणार तर एक जाल येते, दुसरा ऑप्शन येतं बुट्टी कॉन्सेप्ट। त्याच्यानंतर ना अजून तिसरा ऑप्शन बघणार तर असे थोडेसे फॅन्सी बुट्टी कॉन्सेप्ट मध्ये वगैरे आपल्याला कलेक्शन भेटून जाणार याच्यामध्ये। येस, तर मला ही एक हिरवी ओपन करून दाखवू शकाल का, जी आपली स्पेशल साखरपुड्याला वगैरे लागतात नवरी मुलीला। येस, ही नवीन कलेक्शन मध्ये तुम्ही पाहू शकाल, तर खूप छान आहे। वाव, थोडं आता घरातलं लग्न कार्य वगैरे असेल, फंक्शन असेल, तर थोडस हे कलर शेड थोडे उठून दिसतात, जेणेकरून कसं ट्रेडिशनल लुक आहे, बट लग्न कार्यामध्ये स्पेशली कलर बघणार तर तुम्ही हे कलर जास्त चालतात। खूप सुंदर आहे आणि कपड्याची पॉलिश शायनिंग पाहू शकाल, ते एक नंबर आहे। हा कपडा पण तुम्हाला कम्फर्टेबल येणार, फुगणार वगैरे नाही, सॉफ्ट बसणार। मी त्याच्यामध्ये ब्लाऊज दिलाय तो आपल्याला आहे ना थोडा हेवी बुट्टी कॉन्सेप्ट मध्ये दिलेला आहे। येस, हा, तर ह्याच्यामध्ये पण बघणार तर अजून कलेक्शन वगैरे भेटेल, फॅन्सी बॉर्डर, परत कलर रेंज वगैरे चांगली चांगली भेटून जाणार आपल्याला याच्यामध्ये। ह्याची आता प्राइस रेंज काय स्टार्टिंग आहे? साधारणतः 5 समथिंग आहे, 5000 हे सिल्क मध्ये आहे। ह्याच्यामध्ये पण तुम्हाला मटेरियल वगैरे वेगळं घेणार तर त्याच्यामध्ये पण 2 पासून स्टार्टिंग येते। अरे वा, हा, आता हे स्पेशली आपण सगळं कलेक्शन बघतोय, हे शालू कॉन्सेप्ट मध्ये बघतोय। येस, आणि हे सर्व फॅन्सी मध्ये आलं बघा। आता ही रेग्युलर बॉर्डर बघणार तर ही रेग्युलर साड्यांना अशी बॉर्डर वगैरे बघायला नाही भेटत तुम्हाला, ही बुट्टी पण थोडीशी वेगळी बनवलेली आहे। नक्कीच, खूप वेगळी डिझाईन, युनिक, तुम्हाला प्रत्येक इथे सांगितल्याप्रमाणे वेगळी अवेलेबल आहे। त्याचा पल्लू पण बघू शकता त्याच्यामध्ये तुम्ही, स्टार्ट टू एंड बुट्टी याच्यामध्ये पण बघा। येस, खूप सुंदर आहे, येस पाहू शकाल ना, खूप छान वाटते। आणि कलर बघू शकाल ते एकदम रॉयल रिच आहे, एक म्हणजे चापून चुकून बसणारी ही साडी तुम्हाला अवेलेबल, प्युअर सिल्क मध्ये आहे, तुम्हाला ही साडी अवेलेबल आहे। छान आहे कलेक्शन आतापर्यंत। प्लस ह्याच्यामध्ये तुम्हाला पदराला पण गोंडे वगैरे दिलेले आहेत, बघू शकता तुम्ही। येस, तुम्ही गोंडे वगैरे दिले पदरला वगैरे, खूप छान आहे कलेक्शन। मला आता पण आवडले तर नक्की लाईक पण करा आणि कमेंट पण करा। येस, नक्कीच आवडली तर नक्की विजिट करा। येस, आवडलं आणि विजिट नक्की करा, कलर खूप छान आहे, मिळत नाही रेअरली कलर असे अवेलेबल असेल मार्केटमध्ये। तर येस, आपल्याला मीनाकारी साडीज मध्ये अवेलेबल आहे। तर बनारसी मध्ये तुम्हाला अगदी प्रीमियम क्वालिटीचे होलसेल रेट मध्ये पाहिजे असेल स्टोन वर्क वाले साड्या तर ह्या पाहू शकाल। तर खूप सुंदर त्यांनी अरेंज करून ठेवलेलं आहे आणि कलर ऑप्शन्स तर एकापेक्षा एक आहे। तर ह्याच्यातल्या ह्याच्याबद्दल काय सांगू शकाल? स्पेशली हे कलेक्शन बघणार तुम्ही तर स्पेशली ब्राईड म्हणा या फिर सायडर्स वगैरे, थोडस जवळचे जे नातेवाईक असतात ते स्पेशली हे घालतात म्हणजे कलेक्शन खूप सुंदर। आता ह्याच्यामध्ये तुम्ही स्पेशली बघणार तर मोस्ट ऑफ तुम्हाला ट्रेडिशनल कलर जास्त बघायला भेटणार, कारण हे स्पेशली ब्रायडलच्या हिशोबाने घातलं जातं। आणि ब्रायडल म्हणणार ना तर त्याच्यामध्ये स्पेशली ट्रेडिशनल कलर जास्त घातले जातात, त्या हिशोबाने तुम्हाला मी हे कलर रेंज दाखवलेली आहे। आता ह्याच्यामध्ये थोडस तुम्हाला आता स्पेशली जे डिझाईन चालतात ते दाखवतो। त्याच्यामध्ये पूर्ण जाल बुट्टी आहे। वाव, हा, थोडं ब्राईडच्या हिशोबाने बघणार तर थोडेसे असे ब्राईट कलर वगैरे जास्त घातले जातात त्याच्यामध्ये। खूप सुंदर आहे आणि टॉप टू बॉटम अशी पूर्ण भरलेली तुम्हाला इकडे मिळणार आहे। आणि तुम्ही याचे झगमग बघू शकाल, पॉलिश बघू शकाल, कपड्याची प्रीमियम तर दिसून येते आहे ह्याच्यामध्ये। हा, आता ह्याच्यामध्येच तुम्हाला आहे ना वेगवेगळे कॉन्सेप्ट पण भेटतील। प्लस आता ह्याच्यामध्ये दिलंय ना ते 2 सिक्वेन्सचं काम दिलंय, सिल्वर सिक्वेन्स पण आहेत आणि गोल्डन सिक्वेन्स पण आहेत। येस, टू इन वन हिशोबाने लुक वगैरे तुम्हाला थोडस डिफरंट येणार याच्यामध्ये। नक्की, हा, आणि ही पूर्ण नाजूक जाल केलेली याच्यामध्ये। येस,
तुम्ही फॅब्रिक आहे ना ह्याचं मी सांगू शकतो, प्युअर सिल्क आहे, प्युअर सिल्क 100% हँडलूम मध्ये येते हे। त्याच्यामध्ये तुम्हाला ब्लाऊज वगैरे बघणार तर ब्लाऊज वगैरे पण असेल तुम्हाला, म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा ऑर्डिनरी वर्क वगैरे करायची पण गरज नाही। त्याच्यामध्ये तुम्हाला ब्लाऊजला वगैरे पण वर्क दिलेले आहे। नक्कीच, खूप आतापर्यंत कलेक्शन खूप छान आहे, ह्याचं क्वालिटी वाईज पण प्रीमियम लुक येत आहे ह्याला। ह्याची प्राइस रेंज काय स्टार्टिंग आहे? साधारणतः 7 to 10 7 ते 10 आसपास येईल साधारण। नवरीला आपण घेणार थोडं हेवी मध्येच घेतो, तर नक्कीच ह्याच्यामध्ये पण कलर ऑप्शन्स ना खूप छान छान आहे। हा पण एक कलर पण तुम्हाला आता बघायचं असेल ना, ह्याच्यामध्ये पण माझ्याकडे हेवी कलेक्शन पण तुम्हाला भेटेल, म्हणजे 12-15 आता याच्यामध्ये रेग्युलरी कलर मध्ये तुम्हाला पिंक चालतो, वाईन कलर सर्वात हायेस्ट चाललाय सध्या, त्याच्यानंतर चिंतामणी कलर एक येतो, हा थोडासा नवीन कलर म्हणजे गाजरी कलर टाइप मध्ये आहे हा, आणि दुसरं तुम्हाला जर फॅन्सी हवंय तर हा एक कलर थोडासा नवीन बनवलाय याच्यामध्ये, नक्कीच ब्लू शेड मध्ये आहे हा, थोडा पेट्रोल ब्ल्यू कलर आहे हा, सध्या रनिंग चाललाय हा कलर। डिझाईन पण वेगळी आहे ह्याची, बघू शकाल खूप सुंदर आहे ह्याची डिझाईन देखील। आता ह्याच्यामध्ये पण तुम्हाला कॉन्सेप्ट बघणार तर दोन कॉन्सेप्ट येतील, एक तर हे जाल कॉन्सेप्ट येणार आणि दुसरं कॉन्सेप्ट येईल ते बुटी कॉन्सेप्ट मध्ये येतात। येस हा, हे बुटी कॉन्सेप्ट आलं ह्याच्यामध्ये, हे जाल कॉन्सेप्ट, हे बुटी कॉन्सेप्ट। ह्याच्यामध्ये पण तुम्हाला कलर्स ऑप्शन, डिझाईन्स वगैरे, बुट्ट्या वगैरे चेंज पाहिजे तर एकदम लाईट वेट आहे ना साडी जी असेल, खूप लाईट वेट आहे ही देखील, खूप छान आहे। आणि कारागिरी पण तुम्ही बघू शकता याच्यामध्ये, हे थोडं ब्राईडच्या हिशोबाने बघणार ना तर खूप उठून दिसणार आहे, आणि उठून दिसणारं कलेक्शन ना खूप छान वाटत आहे, एकदम प्रीमियम लुक आहे। होलसेल रेट मी परत एकदा सांगते, कारण का असं कलेक्शन ना मार्केटला खूप हेवी रेंजला आहे, हेवी प्राइसला आहे, पण आज आपल्याला डायरेक्ट होलसेल रेटला मिळत आहे ह्या साड्या, ज्या की बनारसी शालू आपण बोलतो लग्नासाठी स्पेशली आपण घेऊ शकतो। तर मीनाकारी साडीज मध्ये ना कस्टमायझेशनला पण खूप प्राधान्य दिलं जातं, तर त्याच्यातलं एक उदाहरण आपण पाहणार आहोत, तर खूप सुंदर इथे कलेक्शन आहे ह्याच्यामध्ये बघणार तर साधारणतः हे बुटी कॉन्सेप्ट मध्ये आहे, त्याच्यामध्ये स्पेशली तुम्ही ना आता हे हँडलूमचे ब्लाऊज वगैरे खूप रेअरली साड्यांमध्ये बघायला भेटतं, हे असे प्रकार पण आपण अवेलेबल वगैरे करून देतो असं। हे पूर्ण कस्टमरने सांगून केलेलं आहे का तसं? हे आपण स्पेशली कारागिरीला बनवून घेतलेले पीस आहे हा, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हे पूर्ण आहे ना आतमध्ये अशी बुट्टी कॉन्सेप्ट आहे, फक्त याच्यामध्ये जे दिलंय ना हे ब्लाऊज फक्त हे दिलं याच्यामध्ये, तर मग असे पण तुम्हाला जे कॉन्सेप्ट आहेत तर असे कॉन्सेप्ट पण माझ्याकडे भेटून जातील असं। वा, कस्टमायझेशन इज ऑलवेज वेलकम मीनाकारी साडीज मध्ये, तर नक्की तुम्ही तुमचे काय विचार असेल साडी बद्दल नक्की तुम्ही शेअर करू शकता, त्यांच्याकडे असेल तर नक्की लोक करून देतील तुम्हाला। तर आता जे मी तुम्हाला कलेक्शन दाखवणार आहे त्या साड्यांना 2-3 नावांनी ओळखलं जातं, जसं प्युअर सिल्क, बनारसी सिल्क किंवा कतान सिल्क, असे 2-3 नावं आहेत जे मला पण आज स्पेशली कळालं आहे, तुम्हाला पण कळालं असेल नक्की मला कमेंट मध्ये सांगा। तर आज खूप सुंदर कलेक्शन पाहायला मिळत आहे, तर हे जे आता कलेक्शन आहे ना ते प्युअर सिल्क मध्ये, पुढे पण तुम्हाला जर ह्याची रेप्लिका पाहिजे असेल तेही तुम्हाला इथे अवेलेबल आहे। तर आता ह्या साड्यांबद्दल काय सांगू शकाल? हे स्पेशली बघणार तर हे प्युअर हँडलूम मध्ये कलेक्शन मोडलं जातं, याच्यामध्ये जी कारागिरी वगैरे असते ही पूर्ण टोटली हँडलूम वरती असते, म्हणजे हातमागावरती असते, आणि हा जो मटेरियल दिलाय ना हा टोटली प्युअर सिल्क मध्ये आहे, म्हणजे एकदम गोल्ड बोलतो ना आपण तसा प्रकार याच्यामध्ये येतो, तर नक्कीच खूप सुंदर ना कलेक्शन। याच्यामध्ये पण तुम्ही कलेक्शन वगैरे बघून घेताय तर पदराजी कारागिरी वगैरे हे टोटली जे बनले ना हे सगळं टोटली हातमागावरची कारागिरी आहे। इथे पण डिझाईन्स ना एकापेक्षा एक तुम्हाला अवेलेबल आहे, ही साडी खूप सुंदर आहे दादा। याच्यामध्ये तुम्ही बघणार ना ती पीस ओपन करून दाखवतो, आता याच्यामध्ये जे दिले ना कारागिरी वगैरे ही रेग्युलर बॉर्डर नाही, आता बनारसी जर रेग्युलर बॉर्डर बघणार तर ती थोडीशी वेगळी येते, याच्यामध्ये दिले ना ही बॉर्डर, ही थोडीशी साऊथ कॉन्सेप्ट मध्ये बॉर्डर दिली म्हणजे, तुम्ही पीस बघू शकता ओपन करून, तुम्ही पीस ओपन करता करता त्याचा प्रीमियम लुक आहे तो तुम्हाला दिसून आला असेल, तर खूप सुंदर आहे, एकदम प्रीमियम लुक आहे ह्या साड्यांमध्ये देखील दडलेला आहे, तो आज आपल्याला पाहायला मिळतो आपल्या चॅनल वरती। तर नक्की एकदा ना विजिट करा मीनाकारी साडीज मध्ये, हे तर फक्त सॅम्पल पीसेस मी तुम्हाला दाखवते आहे जे की बेस्ट आहेत, त्यात त्याच्यापेक्षा पण तुम्हाला अजून कलेक्शन पाहायचं असेल नक्की तुम्ही एकदा विजिट करा ह्या साड्या पाहण्यासाठी, खूप सुंदर। त्याच्यामध्ये आता तुम्हाला थोडस जाल वगैरे पण भेटेल, बुट्टी कॉन्सेप्ट पण भेटेल, मोठी बुट्टी, छोटी बुट्टी, थोडे फॅन्सी बॉर्डर पाहिजे फॅन्सी बॉर्डर पण भेटतील, हे सगळे प्रकार याच्यामध्ये आहेत। हे बघा
आता हे स्पेशली ब्राईडच्या हिशोबानं जाल वगैरे घेतलं जातं. हे सोबर कलेक्शन मध्ये मोडत जिथे आपलं डायमंड वर्क नको असेल. हा हे प्रीमियम कलेक्शन आलं म्हणजे आपण जे ह्याच्या अगोदर बघितलं त्याच्यापेक्षा थोडस स्पेशल स्पेशल कलेक्शन असतं. मस्त हे बघा. तर ह्याची एक प्राइस रेंज का स्टार्ट होऊ शकते? साधारणतः 15 ते 30 पर्यंत येते. साधारण 15 ते 30 पर्यंत येते. आता आपण पाहणार आहोत प्युअर हँडलूमची जी साडी आहे ती कशी ओळखायची आणि ह्या साडीचं टेक्स्चर पण एकदम सुंदर आहे. तर आता काय सांगू शकतो ह्याच्यामध्ये बघणार ना मॅडम, तर आपण हे जे प्युअर हँडलूम आहे त्याची एक ओळखायची पद्धत असते. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता ही जी बुट्टी आहे ना ही पाठी पुढे सेम येते आणि तुम्ही पाठी हाताला जरी टच केलं तरी तुम्हाला स्वतःला फील होणार की बुट्टी वगैरे कशी आहे ती. पूर्ण धागे वगैरे इथेच संपले जातात. आता नॉर्मली पॉवर लूमचं कसं असतं पाठी धागे वगैरे दिसतात बरोबर, तसे प्रकार याच्यामध्ये हँडलूम मध्ये येत नाही. पाठी पुढे सेम येतं आणि याच्यामध्येच तुम्हाला अजून एक कारागिरी येते की आता ही मोठी बुट्टी आहे तर याच्यामध्ये आपल्याला आहे ना थोडस बिल्डिंग मध्ये फरक पडतो आणि ह्याच्यामध्ये जे छोटी बुट्टी बघणार म्हणजे प्युअर हँडलूम मध्ये याचे धागे नॉर्मली पाठी दिसतात. बिकॉज ह्याच्यामध्ये असते ना ही बुट्टी, ही बुट्टी छोटी आहे त्याच्यामध्ये बुट्टीच्या हिशोबाने थोडस गॅप ठेवावा लागतो कारण ही बुट्टी निघण्याची शक्यता जास्त असते मग त्या हिशोबाने. तर आतापर्यंत खूप सुंदर सुंदर साड्यांचं कलेक्शन आपण पाहतो आहोत. त्यातली त्यात एक मला अजून एक दिसलेली आहे जी खूप युनिक कलेक्शन आहे. बिना बॉर्डरवाली साडी आहे ही. तर ही बॉर्डरलेस कॉन्सेप्ट आहे म्हणजे रेग्युलर साड्यांपेक्षा थोडस वेगळं कॉन्सेप्ट मध्ये मोडली जाते ही. क्या बात आहे, मस्त आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला बॉर्डर वगैरे नाही येणार, फक्त हे बुट्ट्याला हायलाइट केलेलं आहे. प्लस ह्याच्यामध्ये जो ब्लाऊज दिलाय तो असा थोडासा डिझायनर दिला याच्यामध्ये. त्या हिशोबानं कलेक्शन वगैरे तुम्हाला खूप रेअरली दुकानांमध्ये बघायला भेटेल. कलर ऑप्शन सगळ्यामध्ये मिळणार? हो, कलर ऑप्शन वगैरे भेटून जातील. त्याच्यानंतर आपल्याकडे जे स्पेशल कलेक्शन चालतं ब्राईडच्या हिशोबानं तो हा एक प्रकार आहे. वाव, हे बघा क्या बात आहे, मस्त आहे. हे पण टोटली हँडलूम मध्ये आहे. सुंदर कलेक्शन तुम्हाला इथे पाहायला मिळत आहे आणि एकदम फिनिशिंग तुम्ही पाहू शकाल ना, तर एक नंबर आहे या साड्यांमध्ये. आता रेग्युलरली ह्याचा जो रिचनेसपणा आहे ना तो इतर साड्यांपेक्षा थोडा हेवी दिसणार आहे तुम्हाला नक्की, कारण याच्या जरी कामामध्ये फरक पडतो थोडा. वाव, खूप छान वेगळंच काहीतरी आपल्याला आपल्या चॅनलवरती शोकेस करायला मिळत आहे. खूप वेगळं फॅन्सी कलेक्शन मध्ये जसं बनारसी मध्ये पण तेही तुम्हाला अवेलेबल आहे. प्युअर मध्ये तुम्हाला आज मी सगळं त्याच्यामध्ये हे सर्व दाखवलं. हे फॅन्सी बॉर्डर कॉन्सेप्ट वगैरे आहेत. आता ही थोडीशी बुट्टी आली, ही थोडीशी झुमका बुट्टी आहे, नवीन बुट्टी आली पण त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर ही बघणार तर ही तर आपली थोडी ट्रेडिशनल टाइप मध्ये बुट्टी आहे. त्याच्यानंतर हे बघणार तर हे पण थोडस फॅन्सी आहे म्हणजे बॉर्डर थोडीशी वेगळी दिलेली आहे. बुट्टी कॉन्सेप्ट नाजूक दिलेला आहे म्हणजे ज्यांची कोणाची तब्येत वगैरे नाजूक असेल तर त्यांना हे असे नाजूक डिझाईन चांगले दिसतात असं. आणि हे थोडस रॉयल रिच आहे. हे पण थोडस कॉन्सेप्ट वेगळं आहे, बॉर्डर कॉन्सेप्ट वगैरे. हे बघा, हा एक एलिगंट पीस राहू शकतो. हे डिझायनर मध्ये मोडलं जातं स्पेशली फंक्शनला. खूप वेगळा कॉन्सेप्ट आहे. ब्राईड सोबत साइडर पण घालू शकतात असे कॉन्सेप्ट आहेत. एक्झॅक्टली, खूप सुंदर आहे, मस्तच वाटते आहे. आणि रॉयल रिच कलेक्शन पाहिजे असेल नक्की तुम्ही ह्या शोरूमला व्हिजिट. हे कलेक्शन तुम्हाला घातलं ना लग्न कार्यामध्ये तर स्पेशली तुम्हाला फील येणार म्हणजे असं की काहीतरी आपण साडी घातली रॉयल फील केली असं. तर पाहू शकाल ना, खूप सुंदर एकदम मस्त वाटतंय मला. तर दाखवाल तुम्हाला सर्वांना प्रीमियम लुक त्या साड्या तुम्हाला आज मी दाखवते आहे. त्याही अगदी होलसेल प्राइस मध्ये. तुम्हाला असं अजून मला हा रेड कलर पण खूप जास्त आवडतो. आपण थोडीशी दादा ओपन करून दाखवा. चालेल ना, हरकत नाही. काय खूप सुंदर आहे हा. पण एक पार्टी वेअर डिझायनर कलेक्शन असू शकतो हा. त्याची पण बॉर्डर थोडी फॅन्सी दिलेली आहे. रिसेप्शनला वगैरे तुम्हाला हवं असेल ना, तुमच्या घरामध्ये कोणाचं रिसेप्शन असेल, नक्की असं कलेक्शन तुम्ही वेअर करू शकतात. वा, खूप म्हणजे ट्रेडिशनल ट्रेडिशनल ह्याच्यामध्ये लुक येतो. थोडस फॅन्सी टच द्यायचं तर फॅन्सी टच पण ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येते. प्रीमियम लुक, कलर एकदम वायब्रंट आहे ह्याच्यामध्ये. तर मस्तच आहे आतापर्यंत. खूप छान वाटत आहे मला कलेक्शन तुम्हाला सर्वांना दाखवायला. ह्याच्यामध्ये आपण जे स्टार्टिंगला बघितलं त्याच्यामध्ये हे थोडस सिल्क मध्ये येतं पण ह्याची रेंज साधारणतः बघणार तर 3 ते 5 साडेपाच मॅक्स. ह्याच्यामध्ये थोडस सिल्क वगैरे वेगळं येतं. हे सॅटिन सिल्क मध्ये आहे आणि जे आपण ते आता कलेक्शन बघितलं ते एकदम 100% हँडलूम येतं. त्याच्यानंतर जर कमी रेंज मध्ये बघणार तर हे कलेक्शन चालू होतं असं.
तर आपण जे हे बनारसी शालू बघितले ते स्टोन वाले आहेत, जर तुम्हाला ह्याच्यावरचे स्टोन नको असतील आणि सिम्पल सोबर एलिगंट लुक पाहिजे असेल, तेही साडी आपल्याकडे अवेलेबल आहेत. ते बघू शकाल, इकडे लावून ठेवलेले आहेत. खूप सुंदर कलेक्शन आहे, त्याच्यामध्ये देखील डिझाईन्स पण तुम्हाला अगदी छान मिळणार आहे. तर काय सांगू शकाल याच्याबद्दल? आता ह्याच्यामध्ये आपण कलेक्शन वगैरे बघतोय ना, जे अगोदर कलेक्शन बघितलं ना मॅडम आपण हे स्टोन वालं, तर ह्याच्यामध्येच तुम्हाला जे विदाउट स्टोन आहे, आता हे तर स्टोन वाला आहेत. आता बाय चान्स कोणाला स्टोन वगैरे नको आहेत, थोडं हेवी वाटत असेल, आता हे थोडस नॉर्मली स्टोन मध्ये आहे, कोणाकोणाला वाटणार की थोडं हेवी आहे, त्याच्यामध्ये थोडं विदाउट स्टोन वगैरे हवंय, तर ते पण कलेक्शन आपल्याकडे आहे. आता तुम्हाला एक साडी ओपन करून दाखवतो, म्हणजे तुम्हाला आयडिया येऊन जाणार नक्कीच. आता आपण हेच कलेक्शन तिकडे बघितलं साधारणतः, त्याच्यामध्ये स्टोन वगैरे आहेत, आणि आता हेच कलेक्शन आपण विदाउट स्टोन मध्ये बघतोय. आता हे पण साधारणतः आपल्याला थोडं हेवी रेंज मध्ये वाटत असते, बाकी हे रेंज वाईज बघणार तर अगदी कमी दरामध्ये आहे. हे तरी काय प्राइस रेंज आहे? हे साधारणतः तुम्हाला फक्त 3200 रुपयाला येईल. फक्त 3200 रुपयामध्ये तुम्हाला सुंदर अशी ब्रायडल साडी मिळते आहे. खूप छान कलेक्शन आहे, विदाउट स्टोनचं तुम्हाला इथे अवेलेबल आहे. आणि ह्याचं पण टेक्स्चर तुम्ही पाहाल ना, पॉलिश पाहाल ना, तर एक नंबर वाटते. ही पण एक ब्रायडल साडी मध्येच मोडते आहे. त्याच्या हे रेग्युलरली जर तुम्ही फोटोग्राफी वगैरे मध्ये बघणार तर नॉर्मली तुम्हाला 5-10 हजाराची साडी वाटणार. हे जे मी रेंज वाईज तुम्हाला दाखवतोय ना, हे अगदी कमी रेंज मध्ये दाखवतोय. आता ही कुठेही घेणार तुम्ही तरी नॉर्मली 5000च्या वरती रेंज जाते याची. बरोबर. तर आपल्याकडे फक्त ही 3200 रुपयाला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही कलेक्शन वगैरे बघणार तर साधारणतः माझ्याकडे कलेक्शन आहे ना, हे साधारणतः 2-2.5 पासून स्टार्टिंग आहे. तर हे कलेक्शन वगैरे बघा तुम्ही एकदा. आणि एवढंच नाही आहे कलेक्शन, त्यांच्याकडे अजून व्हरायटीज भरपूर आहेत. त्याच्यामध्ये हे सेम मटेरियल मध्ये बघणार तर साधारणतः 2-2.5 पासून ते 4-4.5 पर्यंत कलेक्शन येतं ह्या मटेरियल मध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला आहे ना, की आपण तिकडे वर्क वाला कलेक्शन बघितलं ते येणार त्याच्यामध्ये सेम मटेरियल मध्ये. हवी असेल ब्रायडल साठी रेड कलेक्शन, तेही तुम्हाला इथे अवेलेबल आहे. ग्रीन हवी असेल साखरपुड्यासाठी, तेही छान अवेलेबल आहे. इनफॅक्ट ह्या साड्या तुमची मम्मी वगैरे देखील घालू शकतात लग्नामध्ये, जसं हेवी वर्क वगैरे नको असतील तर ती लोक देखील हे प्रिफर करू शकतात. सो आय होप तुम्हाला माझं आजचं बनारसी कलेक्शन आवडलं असेल. खूप सुंदर कलेक्शन मी दाखवायचा प्रयत्न केला आहे. मीनाकारी साडीजमध्ये एकापेक्षा एक छान कलेक्शन आहे. होलसेल रेटमध्ये तुम्हाला प्रीमियम लुक पाहिजे असेल ना, तर नक्की तुम्ही एकदा व्हिजिट करा. मीनाकारी साडीज ठाण्याला शॉप आहे, ऍड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये दिलाच आहे. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणती पाहिजे आपल्या चॅनलवर तेही मला कमेंट करून सांगा. तुम्ही आपली व्हिडिओ कुठून पाहताय तेही मला कमेंट करून सांगा. पण बाय, टेक केअर.